नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका आणि माझ्या तुमची मैत्रिणी इम्युनिटी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजची जी रेसिपी आहे ती म्हणजे साबुदाणा पिझ्झा. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी साबुदाणा पिझ्झा अतिशय यमी आणि टेस्टी या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे आणि करायला देखील अतिशय सोपा आहे आणि झटपट असा बनवून तयार होतो. तर मैत्रिणींनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तर लहान मुलांची आवडती अशी आजची ही रेसिपी आहे. पण त्या अगोदर तुमची मैत्रिणी इनोव्हेटिव्ह रेसिपी हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच अशा इनोव्हेटिव्ह नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. तर चला तर आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर साबुदाणा पिझ्झा बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि याला रात्रभर छान भिजत घातलेला होता. साबुदाणा या ठिकाणी छान भिजलेला आहे. त्यानंतर एक मोठा बटाटा या ठिकाणी मी उकडून घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला दोन बारीक कट केलेल्या मिरच्या टाकायच्या आहे. सोबतच चवीपुरते मीठ, त्यानंतर दोन चमचे या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट आपल्याला टाकायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला आंबट गोड आवडत असेल तर तुम्ही आंब्याचा कूट, साखर सुद्धा यामध्ये टाकू शकता. तर सर्व साहित्य मी व्यवस्थित मिक्स केलेले आहे. त्यानंतर पिझ्झा बनवण्यासाठी या ठिकाणी मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, त्यानंतर तळलेल्या नायलॉनचा साबुदाणा घेतलेला आहे, त्याला काळी मिरीचं पावडर आणि साधं मीठ मी लावून घेतलेलं आहे. त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट केला आणि त्याच्यामध्ये मी मीठ मिक्स केलेलं आहे. त्यानंतर पिझ्झा बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक प्लेट घेतलेली आहे आणि थोडं हाताला पाणी लावून आपण एक गोळा तयार करून घेऊया. आणि जसं आपण साबुदाण्याचं थालीपीठ आपण थापतो त्याच पद्धतीने आपल्याला एक थालीपीठ या ठिकाणी थापून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण थालीपीठ थापून घेऊया. त्यानंतर गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा आपल्या या ठिकाणी गरम झालेला आहे. तर त्यावर आपण थोडं तेल टाकूया. तुम्ही या ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आणि हे थालीपीठ आपल्याला यावर टाकायचं आहे आणि एक साईडनी आपल्याला याला एक दोन मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, याचा आपल्याला कलर नाही चेंज करायचा आहे. फक्त आपल्याला एक दोन मिनिटे याला लो ते मीडियम फ्लेमवर याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याला पलटवून घेऊया. तर बघू शकता याचा मी कलर चेंज नाही केलेला आहे. त्यानंतर पुन्हा आपण याही साईडने थोडं तेल सोडून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मीडियमच ठेवायची आहे. त्यानंतर याला आपल्याला चारही बाजूंनी टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धा याला लावू शकता. तर याला मी टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. त्यानंतर जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते आपल्याला यावर स्प्रिंकल करायचे आहे चारही बाजूंनी. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अतिशय टेस्टी असा हा साबुदाणा पिझ्झा या ठिकाणी बनवून तयार होतो. मुलांना तर खूपच आवडणारी ही आजची रेसिपी आहे. त्यानंतर नायलॉन साबुदाणा आपण यावर स्प्रिंकल करूया. त्यानंतर बारीक कट केलेले टोमॅटो ते पण आपण यावर चारही बाजूने व्यवस्थित स्प्रिंकल करून घेऊया. त्यानंतर चमच्याच्या साह्याने आपण याला छान प्रेस करून घेऊया. तर तुम्ही या ठिकाणी चीज सुद्धा वापरू शकता. तर मला आता लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे चीज मिळालेलं नाहीये. तर त्यामुळे मी एक उकळलेला बटाटा घेतलेला आहे. तर याला आपण यावर मी किसून टाकत आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही चीज सुद्धा यावर टाकू शकता. त्यानंतर आपण याला झाकून 4 मिनिटे शिजवून घेऊया. तर 4 मिनिटे झालेले आहे. तर आपला पिझ्झा खाण्यासाठी अगदी रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान या ठिकाणी आपला पिझ्झा तयार झालेला आहे. त्यानंतर मी याला एका प्लेटमध्ये काढू शकतो. तर दिसायला तितका यमी दिसत आहे तर खायला देखील तितकाच तो टेस्टी असा झालेला आहे पिझ्झा आपल्या या ठिकाणी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, छान वाटली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा. सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.